नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पुष्ट गुगळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी। तर मी आहे आज या दर्यापूर ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी हरभरा जास्त पिकतो त्या भागामध्ये आज 5 नोव्हेंबर 2022 या ठिकाणी आलेला असताना सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो। आता काय झालं, आता पावसाळा संपला, पाऊस गेला, वरुणराजा परतला, आता नेमक्या हरभऱ्याची पेरणी आणि गव्हाची पेरणी आहे। पण हरभऱ्याची आणि गव्हाची पेरणी कधी करायची, तर सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस थंडीला सुरुवात होते त्यावेळेस हरभरा पेरायला हरकत नाही आणि गहू देखील पेरायला हरकत नाही। पण परिस्थिती एकमेव कशी, पण काय होतं शेतकऱ्याला म्हणजे समजण्यासाठी एक सोपं एक उदाहरण सांगतो। हरभरा आणि गहू पेरायचा कधी, यापुढे कोणाला विचारायचं नाही, सगळ्यात सोपं आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं। बघा, पाऊस निघून गेल्याच्या नंतर, समजा बातमी ऐकल्याच्या नंतर, वरुणराजा निघून गेल्याच्या नंतर खोबऱ्याचं तेल काय करायचं, स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचं। ज्या दिवशी खोबऱ्याचं तेल घट्ट झालं की म्हणायचं हरभरा पेरायला हरकत नाही आणि गहू पेरायला हरकत नाही, असं करायचं आणि तुम्ही तुमचं निवेदन करायचं। पण हरभरा पेरत असताना काय करायचं, घ्यायची काळजी। मग काय करायचं, आता सोयाबीन निघाल्यावर शेतकरी हरभरा करतात, मूग निघाल्यावर हरभरा करतात, मग काय करायचं, हरभरा करत असताना शेता शेत दुरुस्त करायचं, म्हणजे रोटावेटर किंवा कल्टिवेटरनं काय करायचं, शेत दुरुस्त करायचं। आणि दुरुस्त केल्याच्या नंतर काय करायचं, मग नियोजन, मग अंतर निवडायचं, मग पेरणीचं अंतर कसं निवडायचं, 18 इंचावर पेरणी करायची, म्हणजे 1.5 फुटावर सरासरी पेरणी करायची। अंतर निवडलं, अंतर निवडल्याच्या नंतर मग पेरणी करायचं, मग बियाणं कोणतं वापरायचं। तर बियाणं वापरत असताना काय झालं, एकंदरीत मी आणि माझी स्वतः आणि माझे जवळपास 100 शेतकरी, माझे प्रगतशील शेतकरी, त्यांच्या अनुभवानुसार आणि माझ्या अनुभवानुसार, आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या अनुभवानुसार, कल्याण डक, भगवान डक आणि विष्णू डक यांच्या अनुभवानुसार, मग आम्ही काय केलं, परिस्थिती बघितल्याच्या नंतर 2010 पासून हरभरा करत असताना 2-3 जाती चांगल्या वाटल्या। मग त्या कोणत्या, तुम्हाला एक माहिती असं सांगतो, त्याच्यामध्ये ज्या की 92-18 म्हणून एक चांगली वाटली, त्याच्यानंतर अंकुरचं चिराग म्हणून एक चांगलं वाटलं, म्हणजे या जाती म्हणजे शेतकऱ्यासाठी समजा लाभदायक आहे, म्हणजे उतार देत्या, म्हणून जाती निवडताना ह्या जाती निवडायच्या। आता जाती निवडल्या, अंतर निवडलं, मग बियाणं किती पेरायचं, तर बियाणं किती पेरायचं एक तुम्हाला एक माहिती असं सांगतो, पेरणी करत असताना काय झालं, पहिले पूर्वी एक मन होती, पहिले पूर्वी आपले काय म्हणायचे, पूर्वज म्हणायचे की बियाणं किती पेरावं, त्या पहिले आपले पूर्वज काय म्हणायचे, आजोबा पंजोबा काय म्हणायचे, हरभरा इतकं दाट असं, एखादी प्लेट फेकली तर वर तरंगावं, तर तसं केल्याच्या नंतरच उतार येतो। जवळपास 5 वर्षापासून आम्ही काय करतो, 1 किलो 40 किलो बियाणं वापरतो, आणि हे वापरत असताना काय झालं, आम्हाला जवळपास खूप उतार येत। आमच्या गावातले काही काही रामभाऊ दोळे, त्याला 17 क्विंटलपर्यंत आवरेज आलं, तसेच आमचं देखील सगळ्यांचं आवरेज देखील चांगलं आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। हे करत असताना हे झालं आपलं बियाणाबद्दल। आता पाणी नियोजन, हरभऱ्याला पाणी नियोजन किती द्यायचं, तर काय करायचं, आज तुम्ही हरभरं पेरलं आणि तुमच्या धुऱ्याच्या कडीचा हरभरं उगवत नाही, मग तुम्ही स्प्रिंकलर लावायला काय हरकत नाही। हरभऱ्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही, म्हणून काय करायचं, स्प्रिंकलरनं पाणी द्यावं लागतं। पहिलं पाणी जर द्यायचं असलं तर 2 तासाचं स्प्रिंकलर चालवायचं, जमिनीत ओलीला ओल गेली अशी काडी रवायची, मधात ओलीपर्यंत गेली की तुम्ही तुमचं हरभऱ्याचं निवेदन करायचं। त्याच्यानंतर दुसरं पाणी घ्यायचं, दुसरं पाणी कधी द्यायचं, तर काय करायचं, 20 दिवसाला 21 दिवसाला दुसरं पाणी द्यायचं आणि स्प्रिंकलरनं ते द्यायचं, 4 घंट्याचं स्प्रिंकलर चालवायचं, असं करीत दुसरं पाणी द्यायचं। आता पाणी, तिसरं पाणी कधी द्यायचं, तर हरभऱ्याला काय करायचं, तिसरं पाणी देत असताना 40 दिवसाला पाणी द्यायचं आणि पाणी किती द्यायचं, 6 घंट्याचं स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं। आणि काय करायचं, ओलीला ओल गेली की समजा काडी रोवून बघायची, जमिनीतल्या खंटीपर्यंत ओल गेली की पाणी द्यायला सुरुवात करायची। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, काय झालं, शेतकरी पाणी हरभऱ्याला किती द्यावं हे कोणी शेतकऱ्याला सांगत नाही, सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो माझा अनुभव आणि 100 शेतकऱ्याच्या अनुभवानुसार, काय करायचं, हरभऱ्याला फुलामध्ये पाणी जमत नाही, फुलामध्ये पाणी दिलं की काय होतं, फुलामध्ये पाणी दिलं की फुल चिटकतं, चिटकल्यानंतर बुरशी येते आणि लगेच गळून पडतं, म्हणून हरभऱ्याला ट्रेस द्यायचा, ट्रेस म्हणजे ताण, ताण द्यायचा, म्हणजे फुलाच्या टायमामध्ये ताण द्यायचा, ज्यावेळेस त्याचं घाट्यात रूपांतर होईल आणि ज्यावेळेस 80% घाटे निभलेले असतात त्यावेळेसच हरभऱ्याला पाणी द्यायचं, असं निवेदन करायचं। आता फवारणी, शेतकरी काय करतात, हरभरा पेरतात आणि त्याला फवारणीच करत नाही, तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यानं काय करायचं, हरभरा पेरल्याच्या नंतर 16 दिवसाला हरभऱ्याला फवारणी करायची, त्याच्यानंतर पहिली फवारणी केलं, एखादं कीटकनाशक घ्यायचं, एखादं बुरशीनाशक घ्यायचं, त्याच्यानंतर काय करायचं, 35 दिवसाला एकदा फवारणी घ्यायची, कारण की 35 दिवसाला फुलं कळी लागायला सुरुवात होते, त्याच्यानंतर काय करायचं, हरभऱ्याला घाटे लागायच्या टायमाला एकदा फवारणी करायची आणि बुरशीनाशकनं एक कीटकनाशक भारीचं फवारायचं, कारण की त्या टायमाला हरभऱ्याच्या वेळेस नेमकी धुई असते आणि ती धुई नेमकी जमिनी उतरते, रात्री कधी येऊन जाते त्याच्यामुळे लक्षात येत नाही, म्हणून काय करायचं, धुई येते, म्हणून साधं आपलं म्हणजे
बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक फवारायचं, तुम्ही तुमचं निवेदन करायचं. असं करत करत जर केलं निवेदन तर तुम्हाला हरभऱ्याला खूप उधार येतो. सर आता आपलं एक आपल्याला गहू पेरायचं, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगतात? तर गव्हाबद्दल महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो. काय झालं महाराष्ट्रामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर गव्हामध्ये मी देखील अभ्यास केला, स्वतः गहू लागला, जवळपास 100-150 शेतकऱ्याला लावला. गेल्या वर्षी देखील अनुभव बघितले, त्यांच्या अनुभव बघितले. गहू पेरत असताना काय करायचं, एकरी 20 किलो बियाणं पेरायचं, असं उभं 20 किलो आणि आडवं 20 किलो. आणि उभं पेरताना 1 बॅग खताची द्यायची, आडवं पेरताना 1 बॅग खताची द्यायची. आणि पेरणी करत असताना काय करायचं, जात निवडायची. एकंदरीत जाती बघितल्या तर त्याच्यामध्ये काय झालं, ज्याला पाणी कमी येते ना, अंकुरचं केदार एक म्हणजे शेतकऱ्यासाठी ती एक जात चांगली, म्हणजे कमी पाणी येणारी. त्याच्यानंतर आजीचा 102 ती देखील कमी पाणी होतं. असं त्याच्यानंतर मैकोचा 70-70, श्रीरामचा 111, अशा बऱ्याच काय रुची कंपनीचा एक बी गहू चांगला आहे. तसेच वंडर म्हणून देखील चांगला आहे, म्हणजे अशा खूप जाती चांगल्या आहेत. असं 20 किलो पेरायचं आणि असं 20 किलो पेरायचं. आणि काय करायचं, पेरल्याच्या नंतर कम्प्लीट 21 दिवसाला पाणी द्यायचं. आणि असं केल्याच्या नंतर त्या गावाला 25-30 क्विंटल पर्यंत उतार निघतो, असं नियोजन करून तुम्ही तुमचं नियोजन करायचं. पण त्याच्यामध्ये एक आणखीन काळजी घ्यायची, फवारणी नियोजन. फवारणी नियोजनमध्ये काय करायचं, ज्यावेळेस गव्हाला उंबी लागते त्यावेळेस नेमकी धुई आलेली असते, मग त्या उंबीच्या टायमाला काय करायचं, त्या उंबीमध्ये 1 बुरशीनाशक फवारायचं आणि असं नियोजन करायचं. आता योगायोगाने या तुरीमध्ये उभा आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू येतो. तर तुरीला काय होतं, शेंग माशी येते. आणि काय होतं, शेतकऱ्यांना ज्यावेळेस सोयाबीन आपलं तूर काढतात त्यावेळेस सगळे अडकणं निर्माण तयार होतात. मग हे अडकणं कसे होतात तुम्हाला एक माहिती असून सांगतो. आता ह्या तुरीला गुंड्या लागलेल्या म्हणतात, आमच्या मराठवाड्यामध्ये गुंड्या म्हणतात, काही काहीच्या ठिकाणी अंडुरली म्हणतात, काहीच्या ठिकाणी असं म्हणजे गाठी म्हणतात. असं झाल्याच्या नंतर या टायमाला तुरीला एक चांगलं भारी कीटकनाशक आणि चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारायचे. कारण की काय होतं, आता याला शेंग माशी येते आणि याला टच करते, आणि टच केल्याच्या नंतर याचं शेंगात रूपांतर, फुलं लागल्याच्या नंतर मग टच केल्यानंतर शेंगात रूपांतर झालं की त्या अंड्यात मध्ये ती आळी काय होती, मध्यात जाऊन जन्म घेते. त्याच्यानंतर काय होतं, तुमचे सगळे तुरीला अडकणत निर्माण होतात. म्हणून त्याच्यासाठी चांगलं कीटकनाशक फवारा आणि चांगलं बुरशीनाशक फवारा. याच्या अतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, तूर करत असताना काय करायचं, जगामध्ये 2 तूर आहेत बघा, एक पांढरी तूर आणि लाल तूर. तर त्याचं एक सगळ्यात सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, या गोष्टी कोणी सांगणार नाही. ज्यावेळेस पाऊस काळ जास्त होतो त्यावेळेस लाल तुरीला उतार येतो आणि दुष्काळामध्ये पांढऱ्या तुरीला उतार येतो. मग शेतकऱ्यांनी काय करायचं, 2 प्रकारच्या जाती करायच्या, एक कमी पाणी येणारी म्हणजे दुष्काळ पडला तर ती येईल, म्हणजे पाऊस जास्त झाला तर लाल येईल. असं करत तुम्ही त्याचं नियोजन करायचं. आणि तूर केल्याच्या नंतर काय करायचं, परभणी विद्यापीठाची 716, राऊर विद्यापीठाचे फुले राजेश्वरी या जाती, तसेच अंकुरची एक जात चांगली आहे, या जाती तुम्ही करा आणि तुम्ही तुमचं नियोजन करा. आणि तूर झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगतो, तूर लावल्याच्या नंतर काय करायचं, 40 दिवसाला एवढी तूर असतानाच तिचा शेंडा फुडायचा. शेंडा फुडल्याच्या नंतर काय होतं, ह्या ब्रँचेस वाढतात. ब्रँचेस वाढल्या की फळफांद्या वाढतात. फळफांद्या वाढल्या फांद्या वाढत वाढत काय होतं, त्या तुरीला उतार येतो. असं करून तुम्ही तुमचं नियोजन करायचं. तर आज या ठिकाणी दर्यापूर या ठिकाणी आलो असताना इथे योगायोगाने शेतकरी जमले, त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही तुमचं निवेदन करा. असं निवेदन करत करत शेती करा. मी तुमच्या सदैव पाठीशीर आहे आणि वेळोवेळी तुम्हाला हवामानाचा अंदाज देऊन तुमचं नुकसान होऊ देणार नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.